अच्छा बर्फ दिख रहा है, स्वर्गारोहिणी है। स्वर्गारोहिणी है, स्वर्गारोहिणी ने आपने नाम सुना होगा ना, जब पांडव जो डॉग लेके गए थे। अच्छा, तो जो उधर इससे वो हैज गॉन डायरेक्ट। अच्छा अच्छा, ऊपर में से आगे। हाँ हाँ जी, मिलू तो आइटम है यार। जूड़ा का लेक से आपको समिट में 2.5 किलोमीटर की दूरी है, बेस कैंप में आपको 2.5 किलोमीटर की दूरी है, फिर बेस कैंप से आपको समिट कैंप में जाना पड़ेगा, फिर समिट कैंप से आपको 12,500 मीटर की ऊंचाई है, फिर वहां से पूरा ब्रह्मांड दिखेगा, कैलाशपति राजा पूरा दिखेगा वहां से। आत्ता सकाळचे 6 वाजलेत आणि आता आम्ही ऋषिकेशवरून संक्री विलेजला जायला निघालोत। टोटल जो आहे तो 250 किलोमीटर आहे, 7 ते 8 तास लागतील जायला, कारण रस्ता खूप डिफिकल्ट आहे, वळणावळणाचा आहे। आता आम्ही इथं थोडं रेस्ट घेण्यासाठी थांबलोय, कारण रस्ते जे आहेत ते खूपच डिफिकल्ट आहेत, वळणावळणाचे रस्ते आहेत, त्यामुळे सर्वांना त्रास व्हायला लागलाय। आणि महादेवाचं मंदिर बघू शकते किती सुंदर मंदिर आहे ते। देहरादूनवरून संक्रीला जाईपर्यंत तुम्हाला अशा वेगळ्या डोंगर रांगा बघायला मिळतील, खूप मस्त असे व्ह्यूज तुम्हाला बघायला मिळतील। तुम्ही हा रस्ता बघा फक्त, किती डिफिकल्ट रस्ता आहे, नागमोडी वळणं घेत रस्ता चाललाय। ह्याच रस्त्यावर आम्हाला खूप त्रास झाला आणि अजून आम्ही काहीच ट्रॅव्हल नाही केलं, अजून खूप सारं ट्रॅव्हल करायचं बाकी आहे। आत्ता मी सेकंड ब्रेक घेतलाय नदीवर, तुम्ही बघू शकता की सुंदरशी नदी वाहते आणि एकदम क्लीन पाणी आहे। आत्ता आम्ही ऋषिकेशवरून संक्रीला चाललोय, तर सकाळी सकाळी मी 6 वाजता ऋषिकेशवरून निघालेलो, पण आतापर्यंत आम्ही अर्ध्या रस्त्यात पण नाही पोहोचलो, कारण रस्ता जो आहे तो खूप डिफिकल्ट आहे आणि वळणावळणाचा रस्ता असल्यामुळे खूप वेळ घेतोय आम्ही लोक पण। आणि संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही संक्री विलेजमध्ये पोचू आणि उद्या आम्ही केदारखंड ट्रेक चालू करणार आहोत। तर आता मी तुम्हाला संक्री विलेजमध्ये जाईपर्यंत आम्ही काय काय करतो हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, तर व्हिडिओ पूर्ण बघा। काल रात्री आम्ही 9:30 संक्री विलेजमध्ये पोचलो, दमलो होतो खूप ट्रॅव्हलिंगमुळे, आणि सकाळी सकाळी उठल्यावरला समोर दिसणारे बर्फाचे डोंगर तुम्ही बघू शकता वरती। रात्री आम्ही संक्रीमध्ये इथं थांबलो होतो ह्या टेंटमध्ये, टोटल आम्हाला 6, एका टेंटमध्ये 3 जण होतो, इथं 2 जण झोपलेले आणि इथं 1। आता बॅग आमची पॅक झाली संक्री ट्रेक चालू करायला केदारखंड, तर आता आमचा रेंटलवाला आला आहे, ज्याच्यावर शूज आम्हाला रेंट करायचे, जॅकेट रेंट करायचे, तर तुम्हाला ते पण दाखवतो मी। चालू केला। आता आम्ही संक्रीमध्ये आहोत आणि इथं आम्ही सगळं रेंटलचं शूज आता रेंट केले, जॅकेट रेंट केलं आणि पॅन्ट रेंट केलं, जे किती कॉस्ट आहे तुम्हाला मी नंतर सांगेल थोड्या वेळाने, म्हणजे आता जे आले त्यांच्यासमोर लोक रेंट किती लागतं ते तुम्ही नंतर सांगतो। एकदा ट्रेक आमचा चालू झाला की काय काय रेंट करायला किती पैसे लागतात, ते जॅकेटसाठी किती, शूजसाठी किती आणि पॅन्टसाठी किती, ट्रॅक पॅन्ट। तर चल आता ट्रेक चालू आलं की आपण भेटूया। हाय, गुड मॉर्निंग, कैसे जी? बढ़िया है। आप गेरोन हो गए? कैसा है देहरादून, कैसा है संक्री? संक्री बहुत, आपको आप बताओ कैसे क्लाइमेट है यहाँ का, क्या टेम्परेचर है? बहुत कूल है। अच्छा, कैसा लग रहा है आपको संक्री बेस कैंप? एकदम मस्त लग रहा है। अब आपका ट्रिप चालू हो रहा है।
आता आम्ही लोक इथं नाश्ता करायला जमलोय सर्वजण. आता आमचा ट्रेक चालू होईल थोड्या वेळात. नाश्त्यामध्ये काय काय बघा, पराठा, उपमा, लोणचं, अंडं पण आहे आणि एवढंच एवढेच मेनू आहेत आता नाश्त्यामध्ये. आता वरती जाऊन दुधाचं तालावर आम्हाला जेवण मिळेल दुपारचं. चला तुम्ही एन्जॉय करा आमच्यावर ट्रेक पूर्ण. आत्ता आम्ही लोकं ट्रेक चालू करतोय केदारकंठ. इथं आमचं हे होतं कॅम्पिंग रात्री. तर आता आम्ही 3.5 किलोमीटर चालू दुधाच्या तालापर्यंत. तिथं आमचा लंच होईल दुपारचा आणि रात्री आम्ही तिथंच राहणार. उद्या परत आम्ही चालू करू बेस कॅम्पपर्यंत. तिथं परत उद्या राहू. परवा आमचं समिट होऊन खालती येऊन परत बेस कॅम्पला आम्ही स्टे करू आणि त्यानंतर परत खालती येऊ. पूर्ण आम्ही तुम्ही एन्जॉय करा आमच्याबरोबर. तुम्ही बघू शकता ही सगळी जी दिसत आहे तुम्हाला ती ॲपलची झाडं आहेत. पण आता त्याला ॲपल नाही लागलीत कुठं. त्याची पानं पण झडायला चालू आली आणि टॉपला बघा बर्फ पडला आहे. आम्हाला तिकडेच जायचं आहे केदारकंठ. आत्ता मी प्रॉपर संक्री व्हिलेजमध्ये आलो आहे कारण मी राहायला थोडं खालती होतो व्हिलेजपासून. इथं तुम्हाला सगळी दुकानं मिळतील जिथं मी शूज रेंट करू शकता, जॅकेट रेंट करू शकता बघा. आणि शूजचे चार्जेस जे त्यांनी घेतले आमचे 400 रुपये शूजचे घेतले, जॅकेटचे 300 रुपये घेतले आणि ग्लोज आम्ही विकतच घेतले होते त्याचे 150 रुपये झाले डायरेक्टली. गोविंद वन्यजीव विहार में आपका स्वागत है. आता इथून हा रस्ता आहे संक्री ट्रेकचा. आता आम्ही जाऊ इथं पुढे. 3.5 तासात आम्ही युद्धाच्या तालापर्यंत पोहोचू. 3.5 किलोमीटर आहे आणि शिरीष येतोय. ध्यान दिला दिया. हाँ वो हाय कैसे, गुड मॉर्निंग. ट्रैक स्टार्ट हो गया. आप बोल साहब कहाँ से हो, क्या प्लानिंग है? मैं लोकल हूँ, आप गेस्ट है. बट क्या है वहाँ की कंडीशन करता है, डिपेंड टू सिचुएशन. जी हम अभी इन पे डिपेंड है. ये हमें गाइड करने वाले. लेट्स सी आता काय एक्सपीरियंस असेल. आता हळूहळू कळेलच. बर्फात जायचं आणि आमचा होस्ट आमचा डॉक्टर ओमकार मस्त चाललेला आहे. ओम्या 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 ए ओम्या, हर हर महादेव, हर हर महादेव. खूप मस्त वाटत आतापर्यंत. तरी पुढे जाऊन बघू काय सिच्युएशन असेल त्याच्यावर. ये एन्जॉय करायला आमच्या बरोबर. अच्छा बर दिख रहा है स्वर्गरोहिणी. स्वर्गरोहिणी है. स्वर्गरोहिणी ने आपने नाम सुना होगा ना, जो पांडव जो डॉग लेके गए थे. अच्छा तो जो उधर से वो हैज गॉन डायरेक्ट. अच्छा अच्छा ऊपर में से आगे. हाँ अच्छा. और हम लोग कहाँ किस साइड जाएंगे अभी? हम लोग राइट से आएंगे. ये जो स्वर्गरोहिणी है जस्ट लेफ्ट साइड में हरकेदुन पीक. अच्छा उधर ही निकलता है. अच्छा अच्छा स्वर्गरोहिणी के पास. अच्छा हम लोग इधर राइट. हम लोग राइट साइड जाएंगे केदारकंठ. ओके चलो. और ये डॉग सब यहाँ के डॉग खतरनाक लगते हैं. अब उनका स्किन वगैरह है. रोड ने हरकेदुन ट्रेक जातो आणि होगा इथून जो आहे तो वरती केदारकंठ ट्रेक जातात. प्रनाश आणि शिरीष दाखवत आहेत आणि हे आमचे गाईड आहेत. अभी इधर से हम लोग जाएंगे राइट ट्रेक. और अभी इधर से हम लोग 3.5 किलोमीटर ऊपर जाना है. करेक्ट. तो हम हर जुदा के तालाबर पहुंच जाएंगे. वहां पे स्टे करेंगे रात को. ओके चलो. अभी कितने घंटे पहुंच जाएंगे हम जुदा के तालाब? अराउंड 4 or 5 hours. फोटो सेक्शन एंड वाटर ब्रेक एंड टी ब्रेक मैगी ब्रेक एंड वॉशरूम समथिंग. नहीं नहीं आत्ता आम्ही 100 मीटर मिनिमम क्रॉस केलं असू. पण खूप उंच म्हणजे डोंगर चढायचं आहे ते दमायला पण पटकन होतं आहे. 3.5 किलोमीटर क्रॉस करायचं आहे. 3 ते 4 तास करू आम्ही हळूहळू क्रॉस. पण खूप मस्त वाटतं एकदम थंड हवा. आत्ता आम्ही मिनिमम 200 मीटर चाललोय आणि इथं एक पाणीचा ब्रेक घेतला आम्ही सर्वांनी. हिला काय बोलतात या जागेला, काय बोलते इथं? इथं हरकेदुन व्ह्यू पॉइंट. हरकेदुन व्ह्यू कहाँ पे? हरकेदुन यहाँ से व्ह्यू पॉइंट है राइट. सब लोग देखो, एक कुत्ते का नाम क्या है? लीलू.
ये ग्रो इंडियन ट्रैक ग्रुप के साथ ही चलता है। अच्छा लिलू तो आइटम है यार, सगळ्यात जास्त पाण्याचा ब्रेक घेता जिथं पाणी गौरी तुझा एक्सपीरियंस बोल, कसं वाटतं तुला? खूप दमली 400 मीटर मध्ये चढणार पण तू, चढणार पण तू आता दुपारचे 12 वाजलेत, सगळं ऊन आलंय त्यामुळे गरम होत आहे, पण संध्याकाळ एकदम मायनस मध्ये टेम्परेचर जातं, तेव्हा थंडी पण तेवढीच लागते। आता काल आम्ही तिथे बेस कॅम्पला म्हणजे खालती होतो संक्री व्हिलेज मध्ये, तिथून खतरनाक थंडी होती काल, तिथे किती 8 वर टेम्परेचर गेलं होतं। आता दुधाचा तालापला तर मायनस मध्येच जाईल आणि वरती तर त्याच्यापेक्षा खतरनाक। चला घेऊया चांगला एक्सपिरियन्स। आता आम्ही लोक 2 किलोमीटर ट्रेक कंप्लीट केला आहे आणि बाबाच्या ढाब्यावर पोचलो आहे मॅगी खायला। तर आता मी इथं मॅगी खातो मस्त एकदम गरम गरम, पण इथं एवढी थंडी चालू आली नाही, 1:30 वाजले आता, 1:45 झाले दुपारचे, पण थंडी आता एवढी खतरनाक चालू आली। बाहेर तुम्हाला ऊन दिसत असेल पण हवा वगैरे सुटली पूर्ण, तर थंडी खतरनाक पडली एकदम। ऑलरेडी आमची मॅगी रेडी आहे, आता मस्त की मॅगी एन्जॉय करतो आम्ही लोक। प्रिमोलने घेतली ऑलरेडी, आकाश पण खातोय। आकाश चांगली आहे मॅगी? मस्त आहे, खूप टेस्ट मस्त आहे, उत्तराखंड की मॅगी आणि डोंगरात तर मॅगी मस्तच वाटते एकदम। आणि गौरी तुला? पहाडो की मॅगी मस्त वाटते एकदम, गरम गरम वाफ येते, पण गरम लागते का खाताना तोंडाला? गरम गरम आहे, बिलकुल नाही ना, ती वाफ येते फक्त, पण गरम लागत नाही ते। शेर के बच्चे, शेर के बच्चे भाई, मैगी मस्त बनाई है, एक नंबर। ये बहुत अच्छा था, सच में अच्छा था। आता आम्हा लोकांची मॅगी खाऊन झाली, चला आता पुढे अजून 1.5 किलोमीटर चालायचं आम्हाला, त्यानंतर आमचा बेस कॅम्प येईल। बेस कॅम्प नाही, जिथं आम्ही पहिला स्टे करणार रात्री, तिथं आमच्यासाठी जेवण रेडी असेल, जेवायचंय झोपायचंय, उद्या सकाळी उठून परत चालू करायचं आहे ट्रेक। एवढं चाललं तर परत दम लागला, चला आता भेटूया तर वरती गेलो डायरेक्टली। तर आम्ही लोक खालून ट्रेक करून 3 किलोमीटर आलोय वरती, जेवण बघा किती मस्त आहे आमच्यासाठी बनलेलं, डाळ भात लोणचं आणि सलाड। आणि रात्री परत आता, कारण आम्हाला लेट झाला यायला वरती, आम्ही लवकर निघालो होतो पण खूप चढून यायचं होतं। आणि हे आमचे कॅम्प आहेत 5 टेंटमध्ये आज आता आम्ही झोपू। ये हमारी इंडियन ट्रैक टीम, ये पॉपकॉर्न और हमारे शेफ साहब सभी लोग हैं, चाचा जी हैं, बना रहे हैं गर्मा गर्म। और ये हमारे टीम है, और चाय टी हो चुका है, टी स्नैक्स एंड ये इवनिंग सनराइज होने वाला है, बहुत मस्त है, बहुत मस्त तरीके से लोग कड़क चाय पी रहे हैं। ये ओमकार भाई की टीम है और इंडियन टीम तरफ से वेलकम। इसको ऐसा ओपन करना है, अच्छा आपको जैसे मैं ओपन क्लोज है ओपन करके दे रहा हूँ, ऐसे अर्ली मॉर्निंग, अच्छा बिफोर ब्रेकफास्ट आप रेडी करके मुझे अच्छा दे दो, ताकि इजीली हो जाए और आपका लर्निंग प्रोग्राम ये भी ट्रेनिंग है। कोई सर बता रहा था मुझे माउंटेनिंग फोटो करना है, पूछ रहा आप सब कुछ है, आप कुछ पे करेंगे बट आप मैं इसलिए बोलो, मैं आपसे काम नहीं करा रहा, आप लोगों से सीखने के लिए आप कितना परफेक्ट है बिल्कुल, इसको इजीली ओपन खोलना है, अच्छा ऐसा भी नहीं इसको फाड़ने को सेफ भी रखना है, इसको आराम से ऐसे निकालना है एकदम कुछ करके, ये कुछ करके, अच्छा आराम से। और आप जैसे खोल टेंट के अंदर इसको ऐसा करना है इजीली इसको, अच्छा इधर से फ्रंट की आउटर पीस की जीप निकाल ली हल्की सी, अच्छा हाफ बेस, हाफ बेस, हाँ ओके। और अगर अंदर से डबल डबल लेयर है इसके अंदर ना सर, हाँ इजीली खोलना है, अच्छा ठीक है। आपको ज़्यादा गर्म लगता है, ज़्यादा ही गर्म लगता है, हाँ तो उसको हाफ रखना है,
पैर ऐसे घुसाने हैं यहाँ पे, हाँ यहाँ पे अंदर, अच्छा अंदर अंदर करके ऐसा निकालना, फिर इजीली जैसे आप घुस जाएंगे, हाँ तो इजीली आपने चैन मार देना ऐसे एकदम आप लोग होंगे ऐसा ही, अच्छा ये ऐसे करके फिर आप लोग पूरा इसको कवर नहीं करेंगे, हल्का सा स्टेप मारेंगे, हाँ अंदर घुस जाएंगे। अच्छा तो आपको करवट लेनी है तो आप अंदर रोल हो सकते हैं। ओके तो आपका ही हो गया प्रॉपर। मॉर्निंग में सुबह कैसे पैक करना है आपने, बोटल में रखना है, अच्छा पूरा इसको ऐसा रोल करना है ऐसा करके गुच्छा मार के, हाँ और इसके अंदर इजीली तरीके से मॉर्निंग में इसको इसके अंदर, हाँ इसमें इतनी ताकत लगानी स्टार्टिंग में पैटर के ब्रांड है आप लोगों के लिए ओपनिंग हुआ इसमें कौन, हाँ ये आपका ही ब्रांड दिख रहा है, यू यू टू नहीं है फर्स्ट आप आपके ग्रुप के लिए, अच्छा हां अभी किसी इसमें कुछ छोए नहीं, नया मटेरियल अभी चाइना से मंगाया हम लोगों ने, चाइना हां शिप से यही तो प्रोग्राम है सर, ये तो एडवेंचर है, ये तो 5-star होटल ही बुक कर सकते हैं, ये देखो इसको इजीली ऐसा करना है, इसको ये करना है इसको, समझ रहे आप, इसको ऐसा करके नट इजीली नट देनी है वाली सैंपल में दे के इसको ऐसा करना है, बाद में इसके ओके ओके बढ़िया, पहले सोच लो फिर आप डन 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 समझ गए ना, डन डन इस आप लोगों के लिए मतलब इसलिए बोल रहा हूँ मैं कि आप हमारे फैमिली मेंबर है इंडियन ट्रैक के साथ, आदमी बेसिक नॉलेज किसी को नहीं देता, बोलते यार आज यार सो जा चल टाइम कट गए पैसा जमा हो जाए, हम नहीं लर्निंग प्रोग्राम बराबर, आम्हाला प्रत्येक एका तासाला जेवण मिळतं, आता आमच्याकडे सूप आलाय थोड्या थोड्यापर्यंत चहा पिली त्याच्या 1.5 तासासाठी आम्ही जेवलो मस्त, एकदम आमची सोय होते इथं जेवायची, हे सगळेजण एकदम एन्जॉय करतायत फुल केदारकंठ ट्रेक। शिरीष बघा रोपना चढ़ी के माजी पास करांद, अभी भाजी मैंने दो तीन दो गाने लिखे भाजी, जय श्री राधे कृष्ण हर महादेव, जय भोलेनाथ जय शंकर महादेव, गुरु कमाल कर दिया हिंदी में जी महादेव, लाइक मारो तू पकड़ के जंगल मारे दी माता मेरी है, ये बराबर है भाई अपना ठीक है, ये बस अपना मात्र बोलता है तुम्हें यहाँ वाई फाई तो देखे नेट चल नहीं रहा है क्या फायदा, कोई नहीं नीचे जाया करेंगे कल जा रहे हैं नीचे कल करते जूड़ा का लेक से आपको समिट में 2.5 किलोमीटर की दूरी है, बेस कैंप में आपको 2.5 किलोमीटर की दूरी है, फिर बेस कैंप से आपको समिट कैंप में जाना पड़ेगा, फिर समिट कैंप से आपको 12,500 मीटर की ऊंचाई है, फिर वहां से पूरा ब्रह्मांड दिखेगा, कैलाशपति राजा पूरा दिखेगा वहां से। हम तो जीवन आल रात्रि मेरे का जला दो भयंकर भयंकर डाळ आणि भाजी कसली आहे, कोबी ची फ्लॉवर ना, कोबी आलू रे आलू, अच्छा इतरा दाखवून त्याला आणि पापड ती काय मिठाई पण आहे, हे आहे आपके लिए क्या बर्फी कशी बर्फी, थंडी खूप जास्त आहे आता मी आमच्या टेंट मध्ये आलोय झोपायला, ही आमची स्लीपिंग बॅग तुम्ही बघू शकता, आणि आता आम्ही झोपू, आता 8 वाजले रात्रीचे पण थंडी खूप असल्यामुळे आम्ही आता झोपायला लवकरच आलोय, तर आता झोपू बघूया उद्या सकाळी किती वाजता उठतो, उद्यापासून नवीन व्हिडिओ चालू करू, ह्या व्हिडिओचा एंड मी इथंच करतो, उद्या आपण काय करणार आहोत ते पण तुला ऍडव्हान्स सांगतो मी, उद्या आपण इथून
बेस कैम्प पर्यंत जाणार आणि परवा आपण सबमिट करणार सकाळी सकाळी, तर उद्याचा आपला व्हिडिओ वेगळा बनेल. तर चला गुड नाईट तुम्हाला पण, बाय. थंडी खूप जास्त आहे.